स्वर्गीय ब्रह्मदेव दादा माने यांच्या चरणी मी शतशत वंदन करतो, त्यांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो। आमचे बंधू जयकुमारजी यांच्या आग्रहामुळे आज मला एका मोठ्या मध्यंतरानंतर खूप वर्षांनी कुमठ्याला येता आलं असे या सगळ्या संस्थेचं धुरीणत्व पत्करणारे जयकुमारजी, आमचे ज्येष्ठ माने कुटुंबातले बाळासाहेब, परिवारातले सगळे बाकी डॉक्टर वळसंकर आणि तुम्ही सगळे उपस्थित असणारे पालक, विद्यार्थी मित्रमैत्रिणी, पत्रकार आणि ग्रामस्थ। पालकत्व इंद्रधनुष्य की शिवधनुष्य असा गोंधळ बहुतेक पालकांच्या मनात असतो। जयकुमारजींनी अगदी थोडक्या शब्दामध्ये पालक, विद्यार्थी, संस्थाचालक, समाज या सगळ्यांच्या मनातले वेदना, प्रश्न, गोंधळ फार नेमकेपणाने मांडला। त्या विषयाला सुरुवात करण्याआधी काही गोष्टी बोलणं आवश्यक आहे। जी नवी पिढी आहे, माने कुटुंबातली नवी पिढी आहे, त्यांना माझे आणि दादांचे संबंध कदाचित माहिती नसतील। दादा सोमदळे, ब्रह्मदेव दादा, भैयासाहेब वळसंकर अशा माझ्या दृष्टीनेही वयस्क असणाऱ्यांच्या टोळीमध्ये मी एक तरुण अगदी नेमका बसून गेलो होतो, कारण का त्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रेम वात्सल्य होतं। ब्रह्मदेव दादांचा तर हक्क होता। मला आठवतंय तरुण भारतनी 10 वर्षाचा आपलं वाटचाल पूर्ण केली तेव्हा एक कार्यक्रम ठेवला होता आम्ही, आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे त्याला प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते। त्यांची खासियत अशी होती की ते साधारण 4 तास उशिरा येतच असत, आणि मला मात्र सकाळचाच वेळ असा होता, वर्किंग डे होता, आणि काळजी वाटत होती की आता हे वेळेत नाही आले तर काय करायचं। 10:15 मी दादांना सांगितलं, ब्रह्मदेव दादांना, की मुंडे साहेब तर अजून लातूरमध्ये आहेत, तर काय करायचं। ते म्हणाले, अरे त्यांना आपण पाहुणे बोलवलं आहे तर थांबावं लागेल। मी म्हटलं, दादा आमच्या कुटुंबातले तुम्ही वडीलधारे आहात, तुमच्या हस्तेच आपण या कार्यक्रमाचा प्रारंभ करू, आणि सगळा कार्यक्रम पूर्ण झाल्यावर जागोजागी लोक गेल्यानंतर मग दुपारी गोपीनाथराव आले। पण ब्रह्मदेव दादांना त्यावेळेला मोठं आश्चर्य वाटलं। ते म्हणाले की असं धाडस करणं राजकीय नेत्याला, त्यात उपमुख्यमंत्री असणाऱ्याला, गृहमंत्री असणाऱ्याला एका अर्थाने दुखावल्यासारखंच आहे की त्यांच्या हातून जर आपण कार्यक्रम करणार। तर मी म्हटलं, हे आम्हाला शिकवलं दादा तुम्ही, वेळ कशी पाळायची, लोकांच्या वेळेची पर्वा कशी करायची। आणि ते म्हणाले की धन्य आहे, पण मला तुझं कौतुक वाटतं। कुमठ्याला खूपदा येणं झालं, मला ते आठवते, जे झोपड्यांसारखं होतं ते मी आल्यावर विचारलं की त्या झोपड्या होत्या ती जागा हीच ना, आणि आज मी हे पाहतोय तर मला 100% खात्री आहे की स्वर्गातून दादांना या सगळ्या प्रगतीचं खूप कौतुक वाटत असेल, त्यांना अभिमान वाटत असेल। मी 5-25 वेळा तरी या शिक्षण संस्थेमध्ये इथे असताना आलो। मला आठवतंय मी ब्रह्मदेवांचे कुमठे नावाचा एक अग्रलेख लिहिला होता आणि त्याची जिल्हाभर चर्चा सुरू झाली होती। कितीतरी वैयक्तिक गोष्टी अशा आहेत की ज्या सार्वजनिक समारंभामध्ये सांगणं सोयीचं नाही, पण ज्या ज्यावेळी एक काळ असा होता सोलापुरातला की ज्या ज्यावेळी असं काही कुणाच्या मनात काही यायचं, काय चाललंय, काय करावं, काय नाही, तेव्हा आम्ही सगळे एकत्र बसत होतो। अनेकदा दादा वामननगरातल्या जुळे सोलापुरातल्या माझ्या घरी यायचे आणि माझ्या बायकोला म्हणायचे, सुनबाई चहा घेणार आहे मी, सुनबाई आज थोडा नाश्ता करणार आहे, असा हक्क, असं नातं असल्यामुळं कार्यक्रम पत्रिकेत जरी मी पाहुणा लिहिलं असलं तरी मी पाहुणा नसून कुमठ्याचाच आहे, कुमठेकरांचं आहे, माने कुटुंबातलाच एक आहे, आणि त्या मोकळेपणाने मी आज तुमच्याशी गप्पा मारणार, संवाद करणार आहे। पालकांसाठी आणि तरुण मित्रमैत्रिणींसाठी पण बोलायचं आहे
की खरोखर जयकुमारजी म्हणाले तसं भयंकर गोंधळाची परिस्थिती आहे. नुसता गोंधळ नाही आहे आणि तो नुसता महाराष्ट्रात, देशात, आशिया खंडात, जगभर आहे. आणि हा गोंधळ इतका आहे की भले भले चक्रावून गेले की आता जगाचं काय होणार. अनेक समस्या आहेत, नैसर्गिक समस्या आहेत, सामाजिक समस्या आहेत, धार्मिक समस्या आहेत. अशा सर्व समस्यांवरती उत्तर शोधायचा प्रयत्न चालला आहे आणि जो तो काय करतोय, दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडतोय. म्हणजे राजकीय क्षेत्रामधला माणूस असेल तर तो म्हणतो शिक्षण संस्थांमध्ये नीट नाही, त्यामुळं समाज असा निर्माण झाला. शिक्षण संस्थांमधले लोक असं म्हणतात पालक संस्था नीट नाही, त्यामुळं समाज असा झाला. पालक असं म्हणतात की राजकीय व्यवस्था नीट नाही म्हणून समाज असा झाला. हे सगळे मिळून म्हणतात की संस्कार संपला, धर्मक्षेत्रामध्ये काही नाही. आत्ता प्राध्यापक कुलकर्णींनी माझं खूप कौतुक केलं, काय संत साहित्य, आध्यात्मिक परंपरा, स्पिरिच्युअल वगैरे, हे सगळं खरं आहे, पण आमच्याही डोक्यावरती लोक खापर फोडतात की तुम्ही नीट धर्माचं संस्काराचं ज्ञान देत नाही, प्रचंड गोंधळ आहे. अशावेळी पालकांना पहिल्यांदा पकडलं पाहिजे, कारण का तिथून सुरुवात होते ही गंगोत्री. राजकीय क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक असो, आर्थिक असो, उद्योग असो, तिथं काम करणारी माणसं आभाळातून पडत नाहीत. ती कुठल्या तरी घरात जन्माला येतात आणि त्या घरामध्ये पहिली 7 वर्ष त्यांना जे काही दिलं जातं ते पुढं त्यांच्या आयुष्यामधून प्रकट होत असतं. 7 वर्षाचं झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनात, स्त्री असो पुरुष असो, कोणताही मौलिक बदल करता येत नाही. मौलिक बदल याचा अर्थ बेसिक चेंज करता येत नाही. तुम्हाला काही मराठी शब्द नाही कळाले तर हात वर करायचा बरं, कारण का मी शक्यतो मातृभूमीमध्ये माय भाषेमध्ये इंग्रजी शब्दाची फोडणी द्यायच्या विरुद्ध आहे, पण कळावं यासाठी इंग्रजी बोलावं लागेल. व्यक्तिमत्व जे घडतं, आपलं चारित्र्य जे घडतं, ते अनेकांना असं वाटतं की शाळा कॉलेजमध्ये गेल्यावर घडतं, अनेकांना असं वाटतं की पुढच्या आयुष्यामध्ये जाऊन खूप वाचन केल्यामुळं घडतं. चारित्र्य ज्याला म्हणतात, बेसिक कॅरेक्टर, ते पहिल्या 7 वर्षात घडतं. आता पहिल्या 7 वर्षात तो मुलगा किंवा ती मुलगी कुणाच्या ताब्यात असते? शिक्षकांच्या नाही, राजकारण्यांच्या नाही, कुठल्या उद्योगपतीच्या नाही, आई वडिलांच्या ताब्यात असते. या 7 वर्षात त्या लेकराला जसं घडवलं जाईल तसाच तो राहतो आयुष्यभर. मग पुढे थोडा नट्टापट्टा केल्यानंतर काळा सावळा माणूस पावडर लावल्यावर जसा गोरा दिसतो, थोडा बदल होऊ शकतो, त्याला बोलायला वगैरे चांगलं येईल, तो बोलेल, पण त्याच्या आत जे आहे कोर पर्सनॅलिटी, गाभ्याचं व्यक्तिमत्व, चारित्र्य, त्याच्यामध्ये काडी इतकाही बदल होत नाही. कुठे आलं उत्तर? मग समजा जर मी पोलीस खात्यात आहे आणि पैसे खातोय, तर मी पोलीस खात्यात आहे म्हणून पैसे खाणार आहे असं नाही. मला पहिल्या 7 वर्षात पैसे खाणं पाप आहे हे माझ्या आईबापांनी नीट सांगितलं नाही. मी रेव्हेन्यू खात्यात काम करतोय, महसुली खात्यात काम करतोय आणि तिथे प्रत्येक उतार्यासाठी पैसे घेतोय. मग मी तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, आणखीन कुठल्या तहसीलदार असेल, जिल्हाधिकारी असेल, कोणी असेल, मी एक तर पैसे घेतोय किंवा कामात दिरंगाई करतोय किंवा कर्तव्य नीट करत नाही, तर ह्याचा दोष महसूल विभागाकडे जात नाही, माझ्या आईवडिलाकडे जातो. मी शिक्षक आहे आणि शाळेमध्ये कॉलेजमध्ये मी नीट शिकवत नाही, पगार तर मिळतो आहे, नाही मिळाल्यानंतर संस्था चालकाच्या नरड्यावर चाकू ठेवून कसं मिळवून घ्यायचा हे शिक्षक संघटनांना पाठ असतं. हे सगळं खरं आहे, पण मी शिकवण्यात कुचराई करतो आहे याचा दोष शिक्षण संस्थेकडे नसतो. ज्या कॉलेजमध्ये मी BEd, DEd, MEd, MPhil, काय PhD झालो तिथेही नसतो, माझ्या आईवडिलांनी मला हे शिकवलेलं नसतं की तू जेवढे पैसे घेतोयस तेवढ्या पैशाचा इमानदारीत परतावा केला पाहिजे. सगळं येऊन कुठे थांबतं लक्षात घ्या. तरुण मित्रमैत्रिणींनी नीट लक्षात घ्यावं आणि आपल्या घरातलं वातावरण, तुमचे पालक बाहेरगावी असतील, इतरत्र असतील, त्यांना हे सांगा संध्याकाळी जाऊन की आपल्याला मिळून हे असं करायचं आहे.
सगळं येतं घरास. मी जर महाबीजचं बियाणं आणलं आणि जमीन नीट कसलेली नसेल, तिची नांगरणी नीट झाली नसेल, तण गवत काढलं नसेल, त्याच्यामध्ये जैविक खतं सेंद्रिय खतं नीट घातली नसतील, त्याला वेळच्या वेळी पाणी द्यायची व्यवस्था नसेल, बांधबांधिस्ती व्यवस्था नसेल, तर नुसतं बीज चांगलं असून होणार नाही. हे सगळं झालं पाहिजे, मग माझ्या ज्वारीला बाजारात जास्त किंमत येते. माझ्याकडे पिकलेला द्राक्ष असो ऊस असो, त्याचं टनेज चांगलं पडतं, उतारा चांगला पडतो, एक्सपोर्ट क्वालिटी चांगली होते. हे कशावर अवलंबून आहे? जमीन, जमिनीची निगराणी, जमिनीचं वातावरण आणि शेतकऱ्याचं लक्ष. हे जसं आहे तसं तुमचं माझ्या आयुष्याचं पीक ज्या शेतीत तयार होतं त्या शेतीला घर म्हणतात, आणि ती शेती त्या शेतीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्याला आईबाबा म्हणतात. आता लग्न झालं रे झालं की प्रत्येक आईबापाला असं वाटतं की आपल्याला लवकरात लवकर मूल व्हायला पाहिजे, आणि मग ती स्वप्न असतात, छान असतात ती. मग ते दोघे एकमेकांच्या जवळ बसून म्हणतात आपल्या लेकराला आपण असं वाढवू, आपण त्याला अमुक करू. आत्ताच एका पालकांची गोष्ट मी सकाळी ऐकली, त्यांचं पोरगं 2 वर्षाचं आहे. किती वर्षाचं आहे? 2 वर्षाचं आहे. आणि बाप मिशीला पिळी देऊन काय म्हणतोय, ह्याला मी IAS करणार. 2 वर्षाचं आहे, त्याला चड्डी तरी नीट घालता येऊ दे, त्याला IAS करायचा विचार नंतर बघता येईल. पण ते सगळं स्वप्न असतं, आणि आईबापाला असं वाटत असतं की पाळणा हल्ला, आपण आईबाप झालो म्हणजे पोराला पोरीला वाढवण्यात आनंदच आनंद आहे. त्यामुळं त्यांना ते इंद्रधनुष्य वाटतं, म्हणजे मस्त आहे, रंगबिरंगी आहे, ताना पिही निपाजा, 7 रंग आहे, मजा येईल, आनंद येईल. आईबाप होणं इंद्रधनुष्य पेलणं नाही, शिवधनुष्य पेलणं आहे. फार कठीण गोष्ट आहे. एक तर याचा आपल्याला कोणी शिक्षण देत नाही. आपण काय बघतो, पोराला सरकारी नोकरी आहे का, त्याला स्वतःचं घर आहे का, गावात थोडीफार शेती आहे का, बँकेत पैसे किती आहेत, दारात गाडी आहे का, किंवा मग परदेशात कुठे आहे तिथे. परदेशात जाऊन तो संडास बाथरूम धुवायचंही काम करत असो, पण परदेशात आहे म्हणलं की आपल्याकडे एकदम त्या बैलाची नाही, पोराची किंमत वाढते. का तर ह्याला खूप परदेशात आहे, तिथे तो झाडलोट करत असो. आम्ही एवढंच बघतो. आम्ही काय बघतो, मुलगी कुठल्या घरातली आहे, शिकली आहे का, उद्या वेळ आली तर बँकेत शाळेत कॉलेजमध्ये नोकरी करू शकेल का, चांगल्या घरातली आहे ना, वागायला चांगली आहे ना. झालं, आमचा हिशोब पूर्ण झाला, लग्न लागतं. पण त्या दोघाही पोरापोरींना बसून त्यांचे आईवडील हे सांगत नाही की तुमचं लग्न झाल्यावर तुम्हाला आईबाप व्हायची जबाबदारी स्वीकारायची आहे, त्यासाठी तुमची लायकी आहे का. बघा हे शब्द थोडे कठीण आहेत. समजा जयकुमारजींना एक शिपाई नेमायचा आहे, चौकीदार का वॉचमन, आणि ते म्हणाले की मला एक चांगला माणूस पाहिजे रखवाली करायला. एक जण आला, तो म्हणाला जयकुमार मालक मला तुमच्याकडे नोकरी द्या. ते काय विचारतील, शिकलायस किती, पहिला प्रश्न तर हा विचारतील. आता शिक्षण आणि रखवाली ह्याचा थेट संबंध आहे का, नाही. पण ते काय विचारतील, एखाद्या माणसाने आपलं ओळखपत्र दाखवलं तर त्याच्यावरचं नाव तरी वाचता आलं पाहिजे, तो माणूस कोण आहे हे तरी कळलं पाहिजे. म्हणजे किमान 10वी 12वी शिक्षण झालेलं असलं पाहिजे. जयकुमारजी विचारतील किती शिकला आहे, तो सांगेल इतकं शिकलं. दुसरा प्रश्न विचारतील, यापूर्वी कुठं काम केलंय का, तर तो म्हणेल हो फलाण्या ठिकाणी होतो, शिवशाहीला होतो, अमक्या लक्ष्मी इंडस्ट्रीत होतो, काहीतरी सांगेल तो. हा मग किती वर्ष केला, 2 वर्ष 3 वर्ष केलं, तिथलं का सोडलं, नाही मला थोडं कायमस्वरूपी चांगल्या पैशाचं पगार ठीक आहे. काम कमी नाही आहे, रखवालदार होणं हे काम कमी नाही, काम हलकं नाही, कोणतंही काम हलकं नसतं. पण जयकुमारजी एका रखवालदाराला विचारताना 3 प्रश्न विचारतील, तुझं शैक्षणिक ज्ञान काय, तुझा अनुभव काय, आणि तुझा प्रामाणिकपणा किती. भोल्यावर उभारणाऱ्या पोरापोरीला त्यांच्या आईबाप हा प्रश्न विचारतात का की लग्नाला तयार झाला तू, ते वयाचा झाला म्हणूनच की नाही, वयात आला म्हणूनच की नाही,
का तुला नवरा किंवा बायको होण्याची लायकी आहे, तुझा अभ्यास काय केला? आता आपल्याला हे माहितीच नसतं नवरा बायको व्हायसाठी अभ्यास करावा लागतो. उद्या तुझ्यावरती जबाबदारी पडणार आहे राष्ट्र निर्माण करायची. तुझ्या पोटी मुलगा जन्माला येऊ मुलगी जन्माला येऊ त्याला घडवायचं आहे, त्याचा काही विचार केला आहे का? तू म्हणतो नाही. मग तुझ्या डोळ्यासमोर मूल घडवावं ह्याचं काही नियोजन आहे का, अभ्यास आहे का? तू म्हणतो नाही. अशी एखादी जबाबदारी तू पूर्वी कधी घेतली आहे का? भावाचा मुलगा सांभाळला, बहिणीचा सांभाळला, मामाचा मामीचा, कोणी पूर्वी आपल्या घरात तशी राहायची लहान मुलं? नाही. मग तू लग्न कशासाठी करतो किंवा तू लग्न कशासाठी करते? वयात आले म्हणून आणि वेळच्या वेळी एकदा लग्न झालं की मार्गी लागला, कोणी लागत नाही. लग्न झाल्यावर कोणी मार्गी लागत असतं तर देश कुठल्या कुठं पोचला असता. घर सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तिथली सगळ्यात महत्त्वाची पोस्ट आहे आई बाबा पालक. पण ना आम्ही त्यांची लायकी विचारतो, ना आम्ही त्यांचा पूर्वानुभव विचारतो, ना त्यांची मानसिक तयारी विचारतो, ना त्यांनी काय योजना केली आपल्या आयुष्याची ते विचारतो. मग हे आई बाप जे शिकलेले नाहीत, शिकलेले म्हणजे शाळा कॉलेज नाही, आई बाप होण्याचं शिक्षण ज्यांच्याकडे नाही, पालक होण्याची शिक्षण ज्यांच्याकडे नाही, त्यांच्या डोक्यात हे सुरू होतं, माझा मुलगा आय एस व्हावा 2 वर्षाचा, माझा मुलगा डॉक्टर व्हावा, माझा मुलगा इंजिनियर व्हावा, माझा मुलगा फलाणा व्हावा. तू काय झाला, तू काय केलं आयुष्यात? तुला स्वप्न बघायची आहेत, तू तुझी स्वप्न तू पूर्ण कर. त्या पोराच्या डोक्यावर, पोरीच्या डोक्यावर कशाला लादतो? त्या पोरीला स्पोर्ट्समध्ये जायचं असेल खेळात आणि तू म्हणणार नाही मला तू PhD व्हायला पाहिजे, ती म्हणणार मला रस नाही त्यात, मग आपण मारून मुटकून तिला म्हणणार नाही नाही तुला शिकावंच लागेल, ती शिकणार नाही. आणि मग त्यातून जो गोंधळ होतो त्यातून हे सगळे जगातले प्रश्न निर्माण होतात. पहिला मुद्दा असा की आई बाप म्हणून आम्हाला शहाणं व्हायला पाहिजे. असं शहाणं व्हायचं असेल तर आई बापासाठी सुद्धा या मुला मुलींसाठी सुद्धा आम्हाला शहाणं व्हायचं आहे. याचा अर्थ डिग्र्या मिळवून शहाणं व्हायचं नाही, कारण का नुसत्या डिग्र्या मिळणारी पैशाला पासरी माणसं आहेत. ती सगळी शहाणी आहेत का? ती शहाणी नाही. शिकलेली 99% माणसं शिकलेली आहेत, शिक्षित आहेत, पण शहाणी नाही. शहाणं होण्यासाठी खरं माणूस व्हावं लागतं. माणूस व्हायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला? माणूस व्हायचा असेल तर माणसाचे गुण आपल्यात आणले पाहिजेत. कोण आणेल? 11 ते 5 शाळेमध्ये शिक्षकांना अभ्यास शिकवायलाच वेळ कमी पडतो, ते आपल्याला माणूस कसं बनवतील? कोणत्याही प्रवचनाला कीर्तनाला तुम्ही गेला तास 2 तास असतं, ते त्या 2 तासात ते आपल्याला माणूस कसं बनवतील? कोणीही जगातला आपल्याला माणूस बनवू शकत नाही, आपले आई वडील आपले पालकच आपल्याला माणूस बनवतात. मग माणूस बनवायचं म्हणजे काय? हात आहे, पाय आहे, पोट आहे, छाती आहे, डोका आहे, बोलतोय, दिसतंय, गोरा आहे, काळा आहे, बुटका आहे, उंच आहे, म्हणजे माणूस आहे का? नाही. असा जर माणूस असता तर एका मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांनी आपल्याच कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या किंवा शिकाऊ असणाऱ्या डॉक्टरवर बलात्कार करून खून केला नसता. सगळं माणसासारखं आहे पण आज जनावर आहे. खूप शिकला आहे आणि बँकेत फ्रॉड केला, त्याचं गणित कच्चं नसतं, त्याची नियत कच्ची असते. त्याच्या आत एक जनावर असतं, ती हिरवं दिसलं की तोंड घालतं. मग आपल्या मालकाचं शेत आहे का शेजाऱ्याचं शेत आहे, मालकही हुशार असतो, तो सोडतोच त्याला असं की शेजाऱ्याच्या शेतात जाईल तो, कारण का त्या मालकामध्ये पण एक जनावर असतं. जनावरातही जनावरच असतं आणि वाईट गोष्ट करणाऱ्याच्या आत जनावरच असतं. मग आपण माणूस का नाही झालो? लाल दिवा लागल्यावर चौकात माझी गाडी थांबली पाहिजे, ह्याला अक्कल लागते का? ह्याला PhD व्हायला पाहिजे का? ह्याला फार जगातल्या 10 भाषा आल्या पाहिजे का? पण लाल दिवा दिसल्यावरही मी जाणार का? तर माझा काका आमदार आहे. मी सिग्नल तोडणार का? तर मी फलाण्या फलाण्याचा पोरगा आहे. आत जनावर आहे, लक्षात घ्या तुम्ही. मी रस्त्यावरून निघालो, बाईकवर आहे, बाईक बापाच्या पैशाची आहे, बापाने हरामीने पैसा मिळवलाय म्हणून 20व्या वर्षी बाईक दिली मला, आणि मी काय करतोय? खर्रा खाऊन रस्त्यावर थुंकतोय. थुंकलो की ओळखायचं की हा जनावर आहे. आणि आता शिक्षक त्याला नाही सांगू शकत थुंकू नको,
पुढारी सांगू शकत नाही थुंकू नको, नाही थुंकलं पाहिजे हे पालकच शिकवतात, म्हणजे पालकच माणूस बनवतात. कसा कसा बनवायचा सगळ्या प्रश्नांचा उल्लेख करतो जे जयकुमार मालकांनी सांगितले. सगळं जग बेचैन आहे, भयंकर गंभीर प्रश्न आहेत. आणि इथं जी माझी तरुण मित्र मैत्रिणी आहेत त्यांनी तुमच्या डायरीत लिहून ठेवा, येतं एक वर्ष आपल्याला डोळ्यात तेल घालून जगावं लागणार आहे. एक वर्ष, या एक वर्षात ठरणार आहे माणुसकी जिवंत राहायची का जगभरातून संपवायची. जगाचा विचार जगार करेल, आपल्या देशाचा विचार आपण करू. पावलो पावलावरती छुपे बॉम्ब आहेत, पावलो पावलावरती धोका आहे, मुलांना आहे मुलींना तर आहेच आहे. आणि इतकी भयानक परिस्थिती येत्या वर्ष दीड वर्षामध्ये निर्माण होणार आहे की आपल्याला फार सावध नाही राहिलं तर आपण जिवंतच राहणार नाही. समाज म्हणून नाही, देश म्हणून नाही, माणूस म्हणून नाही, आपण संपून जाऊ. मग हे टाळायचं असेल तरी पालकच जबाबदार आहे. आणि ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं पालकत्वामध्ये येतात. त्यामुळे हे लक्षात घेऊ, हे शिवधनुष्य आपल्याला उचलायचं आहे. अनेक राजांना नाही उचलता आलं शिवधनुष्य. कोणकोण आलं होतं? भले भले मोठे मोठे राजे जनकाच्या दरबारात होते, शिवधनुष्याला उचलणं सोडा, हात लावायची पण हिंमत झाली नाही. पण रामांनी ते केलं, कारण का श्रीराम माणूस होते. मग श्रीरामांना माणूस कुणी घडवलं? तर त्यांच्या मायबापाने घडवलं. ते कसं घडवलं ते आजच्या काळाला सोयीचं आहे ते मी सांगतो. माणूस घडवण्याची पहिली खूण जी आहे ती भाषा. तरुण मुलामुलींनी मुद्दाम ऐका, विशेषतः मुलांनी, पालकांनी पण फार सावध ऐकलं पाहिजे. भाषा ठरवते की माणूस आहे की जनावर आहे. बघा, तुम्ही म्हणाल काही सांगता काय, आम्ही शांत बसून ऐकतोय, तुम्ही सकाळी सकाळी आम्हाला पेलायला लागला. भाषा, गेल्या काही वर्षामध्ये, आता मी संपादक पद सोडूनही झाली 20 वर्ष, मी बघतोय गेल्या 15 वर्षात 10 वर्षात सर्व समाज जीवनातली भाषा अतिशय गलिच्छ अर्वाच्य वाह्यात आणि शिवराळ झाली आहे. कोण सांभाळणार? चिकनगुनियाची साथ आली तर आपण डॉक्टरकडे जाऊन औषध घेतो, लस टोचून घेतो. कोरोना आला तर मास्क लावतो, घराबाहेर पडत नाही. त्यापेक्षा भयंकर गोष्ट आहे ही भाषा. आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की गेल्या 12-10 वर्षामध्ये भाषेचा सर्वाधिक वापर करणारे माध्यमं जी आहेत आणि राजकीय नेते जी आहेत त्यांनी आपल्या भाषेला पूर्ण नागवं करून टाकलंय. माध्यमांची भाषा बघा, राजकीय पुढाऱ्यांची भाषा बघा. मी ज्या काळात पत्रकारिता करत होतो तो काळ काय, शिवाजी महाराजांच्या काळातला नव्हता, बाबा आदमच्या जमान्यातला नव्हता, आत्ता आत्ताचा होता. तरुण मुलामुलींना आश्चर्य वाटेल, ब्रह्मदेव दादा ज्या राजकीय विचाराचे होते त्या राजकीय विचाराच्या विरोधात मी होतो. मी विरोधी लिहित पण होतो, न आवडलेल्या गोष्टीवर खडाडून लिहितही होतो. पण दादांनी कधी दमदाटीचा फोन केला नाही, दादांनीच नाही. सोलापूर जिल्ह्यातले जेवढे राजकीय, सोलापूर जिल्ह्यातले का, मला आठवतंय विलासराव देशमुख लातूरची विधानसभा निवडणूक हरले आणि ते पडण्यासाठी जे कारणीभूत झालं ते तरुण भारतमधले आमचे लेखमाला होती, संचारचा कार्यक्रम होता. मी समोर बसलो होतो, विलासराव देशमुख पराभूत झाल्यानंतर संचारच्या एका कार्यक्रमाला आले आणि ते म्हणाले, समोर बसलेत ना ह्यांनी मला पाडलं बरं का, पण वैर नाही, शिवीगाळ नाही, अर्वाच्य नाही. आज राजकीय नेत्यांची भाषा कशी आहे? आज मीडियाची भाषा कशी आहे? वर्तमानपत्र बघा, टी व्ही बघा, सिनेमा बघा, भाषा कशी आहे? ओ टी टीवर तर तुम्ही जाऊच नका, ओ टी टी प्लॅटफॉर्मवर, तिथे तर इतकी गलिच्छ भाषा असते आणि गलिच्छ दृश्य असतात. भाषा माणूस असल्याचं पहिलं लक्षण आहे. वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्श जायचा.
मी बोलतो कसं याच्यावरून माझ्या घरातले संस्कार काय आहेत ते कळतं. माझ्या तरुण मुलामुलींना, मित्रांना, मैत्रिणींना मुद्दाम हा प्रश्न विचारायचा की स्वतःला विचारा, आज दिवसभरामध्ये माझ्या तोंडात शिव्या किती आल्या? मी कोणाला आईवरून शिवी दिली का? मी कोणाला बहिणीवरून शिवी दिली का? मी आबे काबे म्हणालो का? ते सुद्धा म्हणू नका. कारण का त्या एकेका एकेका गोष्टींनी माझी भाषा प्रदूषित होते. आणि आपण जसे बोलतो त्याच्यावरून आपलं कॅरेक्टर कळतं, ते आई वडील म्हणजे पालकांनी घडवलेलं असतं. मी जर घाणेरड्या भाषेत बोलायला लागलो, शिव्या देऊन बोलायला लागलो, आजकाल तर खूप राजकीय नेत्यांना असं वाटतं की अशा शिव्यागाळ नाही केली तर आपण फार हिरो आहोत हे लोकांना पटणारच नाही. काही जणांचा तर असा समज आहे, म्हणजे भची बाराखाडी पत्रकार परिषदेत, तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांच्या आईवडिलांनी त्यांना कसं घडवलं हा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला फार वाईट वाटतं की हे यांच्या कर्माने यांच्या आईवडिलांना नरकात पाठवतं. इतकी घाणेरडी भाषा पत्रकार परिषदेत, माणूस नाही का तर घडण्यात चूक आहे. एक राजा शिकारीला गेला, खूप हिंडला, उन्हाळ्याचे दिवस होते आणि सामान्यतः उन्हाळ्यात शिकार अशीसाठी करतात, पानगळ झालेली असते तर जे सावध असतं ते दिसतं आपल्याला लवकर. दिवसभर फेराफेरी झाली, कुठेच काही मिळालं नाही. राजाला लागली भूक, पण बरोबर काही आणलं नव्हतं. तो म्हणाला खायला सोडून द्या, प्यायला पाणी तरी मिळतंय का बघा. मग त्याच्याबरोबर जे दोन कोण सरदार शिपाई होते ते गेले सगळीकडे, कुठे काय कुठे काय, काही मिळेना. राजा कंटाळून गेला. मग शेवटी एक शिपायाला समोर एक झोपडी दिसली, त्या झोपडीत गेला, त्यांनी बघितलं एक दाढी वाढवलेला गोसावी तिथे बसला आहे. हा शिपाई गेला, म्हणे हे गोसाव्या, तुझ्याकडे काही खायला आहे का, पाणी तरी प्यायला आहे का? तो गोसावी काहीच बोलला नाही. तो म्हणाला बाहेर आहे का, मी आलो, तुला कळत नाही का मी बोलतो, ऐकू येत नाही का? तरी तो शांतच. तो म्हणाला की खायला प्यायला काय, तर माझ्या घरी काय, काहीच नाही. एकादशीच्या घरी शिवरात्र पाहुणी, काहीच नाही माझ्याकडे. पण तो काही बोलला नाही, शिपाई कंटाळून निघून गेला. मग सरदार आला, त्याने बघितलं गोसावी बसलाय. तो म्हणे महाराज, आमचे राजे शिकारीला आले पण इथे काही नाही खायला प्यायला, तुमच्याकडे काही आहे का? तो शांतच. त्यांनी दोनदा विचारलं, तो म्हणाला जाऊ द्या ना, बाहेरा दिसतोय, ह्याला काही कळत नाही. बाहेरा आहे तर बाहेरा आहे, सोडून घ्या. स्वतः राजा आला, त्याने बघितलं गोसावी बसलाय, नमस्कार केला. म्हणे महाराज, मी तुम्हाला नमस्कार करतो, तुम्ही देवाचं स्मरण करता आहात, पण माझ्या प्रश्नाला उत्तर द्याल का? मला भयंकर तहान लागली आहे, मला एक लोटीभर पाणी मिळेल का? तर राजाच्या लक्षात आलं की ह्याला ऐकायला तर कमी येतच आहे पण हा ठार आंधळा आहे. मग त्या महाराजाने असा हात केला आणि राजाला बसवलं. ते म्हणाले की राजा, आत्ता तू स्वतः आला, मगाशी तुझा सरदार आला, त्याच्या आधी तुझा शिपाई आला, इतकं काय झालंय? राजा म्हणाला तुम्हाला तर दिसत नाही महाराज, तुम्ही ओळखलं कसं पहिल्यांदा शिपाई आला मग सरदार आला आणि आता मी राजा आलोय? ते म्हणाले माणसाची लायकी त्याच्या बोलण्यावरून कळते. तुझा शिपाई पहिल्यांदा आला, शिपाई काय म्हणाला, हे गोसावड्या. मग सरदार आला, तो काय म्हणाला, ओ महाराज. आणि राजा आल्यावर काय म्हणाला, मी तुम्हाला नमस्कार करतो. माझं मूल, माझ्या घरातला मुलगा मुलगी कोणीही असो, कशी भाषा वापरतं याच्याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. इथे जे कोणी पालक आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की अभ्यासाकडे तुम्ही थोडं कमी लक्ष द्या. दोन आणे कमी लक्ष द्या म्हणजे दुर्लक्ष करा असं नाही, दोन आणे कमी लक्ष द्या. 14 आणे लक्ष द्या बोलतोय कसं आपल्या घरातलं मूल. पालकत्व शिवधनुष्य आहे ते यासाठी. मग 24 तास तुम्हाला सावध राहावं लागेल. आणि मूल बोलायला शिकताना त्या भाषेला मातृभाषा म्हणतात, बरोबर आहे ना? मातृभाषा म्हणतात ना, मदर टंग. पितृभाषा का म्हणत नाही? कारण का बोलणं मुलगा आईकडून शिकतो म्हणून त्या भाषेला मातृभाषा म्हणायचं.
मग माझं मूल रस्त्यावर जाऊन जे शिव्या देत असेल तर पाप कोणाला लागणार? आईला लागणार. त्यामुळं तुम्ही एक वेळ पोराला उपाशी ठेवा, पण त्याच्या तोंडी वेडावाकडा एक शब्दसुद्धा येऊ देऊ नका. पण नुसते आईने करून भागताय का? मुलं आई वडील एकमेकांशी कसं बोलतात हे पाळण्यात असल्यापासून बघतात. पाळण्यात असल्यापासून आई काय म्हणते पाळण्यातल्या लेकराला की ह्याला एक आता गणपती आलेत, एक नवा फ्रॉक झपलं काय चड्डी शर्ट आणायचा का? पलीकडे उभा राहिलेला बाप म्हणतो मोठी सावकारी नाली तू, तुझ्या आईबापाने काही पैसे पाठवले काय? आपल्याला वाटतं पाळण्यातल्या पोराला काही कळलं नाही, पण त्याच्या मनावरती त्या शब्दांच्या स्पंदनांचा परिणाम होतो आणि त्याच्या लक्षात येतं बायकोशी असंच बोलायचं असतं. बघा काय. त्यामुळं बाप झालो आपण, पण बाप व्हायची लायकी नाही मिळवली. आई झालो आपण, पण आई होण्याचं महत्त्व आपल्याला कळलं नाही. एक शब्द सुद्धा आई बापाच्या तोंडून चुकीचा नाही आला पाहिजे, तरच ते पोराला किंवा पोरीला म्हणतील नीट बोल. बहुतेक घरामध्ये आता जसं सांगितलं जयकुमारजीने की मी प्रवास प्रवास प्रवास, आता प्रकृतीमुळे थोडं कमी झाला, तरीही रोज कुणाच्या ना कुणाच्या तरी घरी असतो मी. आणि मी बघतो काय चांगल्या चांगल्या घरातलं की एखादी गोष्ट पोरांना सांगितली पोरं ऐकतच नाही. का ऐकत नाही? जरा जोरात सांगितली, पुन्हा पुन्हा सांगितली तर काय म्हणतात ए जा मी नाही करत. का म्हणतो असं? कारण का त्याला हे कळलं नाही, पालकांनी हे शिकवलं नाही की बोलायचं कसं याच्यावर तू माणूस आहेस की नाही ठरेल. पहिला माझा आग्रहाचा मुद्दा हा आहे, तुम्ही देवाधर्माचं करा नका करू, तुम्ही ते श्रद्ध पक्ष पक्ष काय महाळ करा नका करू, यात्रेला जा नका जाऊ, जायला पाहिजे, केलं पाहिजे, धर्म पाळला पाहिजे, पण हे सगळं नाही केलं तरी चालेल. पोराला बोलायला शिकवा, चांगलं बोलायला शिकवा. छोटे होते शिवबा, लहान 6 वर्षाचे 7 वर्षाचे, मित्रमित्रात खेळताना, आता खेळत आहे, आता इतिहासातली ही काल्पनिक कथा आहे समजा, पण ही खरी असली पाहिजे याच्यावर माझा विश्वास आहे. खेळताना काहीतरी शिवबाच्या तोंडून एक शब्द गेला. जिजाऊ आईसाहेबांनी त्याला बसवलं, म्हणे बाळा शिवबा हे आपले मित्र आहेत, हे आपले शेजारी आहेत, हे आपल्या जीवाभावाचे सखे आहेत, त्यांना असं नाही बोलायचं बरं. आणि छत्रपती शिवाजी महाराज शिवबापासून छत्रपती शिवाजी महाराज होईपर्यंत उत्तमच बोलले. रागावले नाही का? रागावले. रागवल्यावरही त्यांनी वाईट शब्दांचा वापर केला नाही. का? तर जिजाऊ आईसाहेबांनी त्यांना माणूस बनवण्यासाठी पहिली गोष्ट ही शिकवली कसं बोललं पाहिजे. म्हणून समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांचं वर्णन केलं, रामदासांना काय पाहिजे होतं? पद्मश्री. रामदासांना काय पाहिजे होतं? मठासाठी जागा. रामदासांना काय पाहिजे होतं? जिल्हा परिषदेचं तिकीट. काहीच नको होतं. असा एक संन्यासी शिवाजी महाराजांविषयी काय म्हणतो? शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी करणे कैसे असे, बस हे शिकवलं की पालकत्वानी इंद्रधनुष्याच्या ऐवजी शिवधनुष्य उचलायची लायकी मिळवली. कसं बोलतो? चांगलं बोलतो ना. एखादी गोष्ट नाही पटली, समजा मी म्हटलं मुलाला की आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे, आज तरी उपवास कर, आणि तो म्हणाला नाही करणार, हे सगळं खोटं आहे. हां, कारण का शिकला आहे तो, बुद्धी प्रामाण्यवादी झाला आहे. श्रावणी सोमवार अंधश्रद्धा आहे, आणि अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा पहिला हक्क काय आहे? तर तुमच्या घराची कुळधर्म कुळाचार तोडून काढणं. तो नाही करत असल्या कुठल्या आहे, कोण शंकर कोण महादेव असं कुठं असतं काय? त्याला सांगायचं की असं नको बोलू, तू श्रावणी सोमवार करणार नाहीस ना, याचं मला नीट उत्तर दे. शंकराला 2 शिव्या, महादेवाबद्दल वाईट बोल, आमकं धर्माबद्दल वाईट बोल, असं नको. तुला का करायचा नाही उपवास? तू असं सांग की आई मला उपवास सहन होत नाही, मला भूक लागते, मी सकाळी खेळायला जातो, 2 तास खेळल्यावर पोटात आग पडते. नीट बोलायला शिकवा पहिली गोष्ट.
अभ्यासाकडे दोन आणे लक्ष कमी करा, पण तोंडून चुकीचा शब्द आणायचा नाही. एवढं जरी झालं तरी येत्या वर्षातल्या 80% सामाजिक समस्या संपतील. आम्ही बघतो आहे प्रत्येक जण असा बोलतो आहे जसा काही आग लावायलाच निघालाय. आता पेटवणाऱ्यांची गरज नाही आहे, विजवणाऱ्यांची गरज आहे. एक गावामध्ये झोपड वस्ती होती, पेटली, सगळे लोक पळायला लागले, बुंबलायला लागले, म्हणजे आग लागली, आग लागली, आग लागली. एक माणूस होता, तो पाणी बादलीत भरायचा, लांब होतं पाणी, आणायचं आणि झोपडीवर टाकायचं. त्याचे मित्र होते, ते म्हणाले खोळाय का तू, हे एवढं पेटलंय काय, विजतं काय, चल. तो म्हणाला की चल नाही, मी हे विजवायचा प्रयत्न करणार. ते म्हणाले तू ह्यात जळून मरशील. तो म्हणाला मेलो तरी चालेल, पण माझ्या प्रेताकडे बघून लोक, माझ्या हातातली बादली बघून म्हणतील हा जाळणाऱ्यापैकी नव्हता, हा विजवणाऱ्यापैकी होता. बस मला तेवढं पुरे. या भाषेला नीट करायसाठी घरामध्ये संवाद असला पाहिजे. आई वडिलांनी एकमेकाशी नीट बोललं पाहिजे, वडीलधाऱ्यांनी धाकट्यांशी नीट बोललं पाहिजे, धाकट्यांनी वडीलधाऱ्यांशी नीट बोललं पाहिजे. आणि हे सगळं नीट होत असताना विचार करण्याची प्रक्रिया दिली पाहिजे. भाषेनंतर येतो विचार. गणपती परवा येत आहेत, तुम्हाला शुभेच्छा आहेत त्याच्या. गणपती बसला की त्याच्या पायावर हात ठेवून एक शपथ घ्या. पहिली शपथ अशी घ्या की माझ्या घरामध्ये मी अशाच विचारांना स्थान देईन ज्यामुळं माझ्या समाजात प्रेम, मैत्री, शांतता राहील. या सगळ्यावर पहिला आघात कशात होतो माहित आहे? हेवे दाव्यात. तुम्ही पोरांच्या समोरच काय, तुमच्या मनातल्या मनात सुद्धा हेवे दाव्या बोलू नका. नात्यातलं कोणी पुढं गेलं, कौतुक करा. नात्यातल्याला एखाद्याला यश मिळालं, कौतुक करा. गावातल्या वस्तीवरच्या कुणाला चांगलं काही झालं, त्याला जाऊन शाबासकी द्या. त्याला हार तुरे द्या असं नाही, त्याला पंचपक्वान्न नेऊन द्या असं नाही, पण जाऊन त्याच्या पाठीवर हात तरी मारा, शाबासकी तरी द्या. त्याच्याविषयीचं प्रेम व्यक्त करा. स्पर्धा, हेवादावा, वैर, खुन्नस काही करू नका. एक, आणि जर जगाचं कल्याण खऱ्याच अर्थाने करायचं असेल तर दुसरा विचार आपल्या घरामध्ये, घरामध्ये सोडा, दारामध्ये, दारामध्ये सोडा, गल्लीमध्ये, गल्लीमध्ये सोडा, गावामध्ये पण येऊ देऊ नका. तो म्हणजे मी जातीयवादाचा विचार करणार नाही. मी जात पात कसलाही माझ्या घरात विचार करणार नाही, कारण का हा सगळ्यात मोठा बॉम्ब समाजात ठेवला जातोय ज्यामुळं समाज उद्ध्वस्त होणार आहे. ज्याचं राजकारण आहे, ज्याला काही खेळायचं आहे, ज्या स्वार्थ साधायचा आहे, देव त्याच्याकडे बघून घेईल. मी माझ्या घरामध्ये जात हा शब्द आणणार नाही. का बरं मी असं वाक्य बोलतोय? माझा नातू आहे 16 वर्षाचा, आता तो 11वीत गेला. त्याच्या 10वीचे परीक्षा निकाल झाल्यावर तो एक दिवशी माझ्याकडे आला. घरात होतो, बाहेरून आला. तो म्हणाला अब्बा एक प्रश्न विचारू का? मी म्हटलं विचार. 15 वर्ष पूर्ण झालेत. तो म्हणाला आपली जात कुठली? मी म्हटलं आपली जात तुझ्या डोक्यात कुठून आलं आहे? माझ्या 15 वर्षाच्या नातवाला 15 वर्षात माझ्या घरात जात हा शब्दच ऐकायला मिळाला नाही. जात ही जोडणारी गोष्ट राहिलेली नाही, तोडणारी, उद्ध्वस्त करणारी आहे. त्यामुळं ज्यांचं स्वार्थ आहे त्यांना काय करायचं ते करू द्या. बघा, कीड येणार पिकावर, मी सगळी कीड थांबवू शकत नाही. माझ्या पिकावर लोंब्या भरल्यानंतर, धान भरल्यानंतर, तिसऱ्या चौथ्या कांड्यावर ऊस आल्यानंतर त्याची कच्ची पक्की खन्नी कशी करायची, कीटकनाशक कसं मारायचं हे मी ठरवणार आहे. मी सगळ्या गावातला रोग, गावातले कीटाणू, गावातला सगळे प्रश्न सोडवू शकत नाही. माझं शेत मी सुरक्षित ठेवेन. माझ्या घरात जात हा शब्द येता कामा नये. मी तुम्हाला सांगतो, जग आपल्यावरती तुटून पडायला उत्सुक आहे. आपण फक्त एवढा एक दोष बाजूला केला तर आपण जगाचे बाप हो, आपण जगाला शरण जाणार नाही. माझ्या नातवाला मी म्हटलं तुझ्या डोक्यात कुठून आला? 16 वर्ष माझ्या घरात हे नव्हतं, कारण का 50 वर्ष माझ्या आई वडिलांनी मला कधी हे सांगितलं नाही की आपली जात काय.
मग तो म्हणाला काय झालं, माझे मित्र बोलत होते 11वीला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर फलाणी फलाणी जात असेल, फलाणा असेल तर आपल्याला 1-2% कमी जास्त मार्क असलं तरी चालत आहे. मी म्हटलं की ती चांगली व्यवस्था आहे. ज्या मुलांना पिढी दर पिढी शिक्षण नाही मिळालं, ज्यांच्या घरी शिक्षणाचा स्पर्श नाही, मग ते त्यांना OBC म्हणा, SC म्हणा, ST म्हणा, मागासवर्गीय म्हणा, काय शब्द वापरायचं, त्या बिचाऱ्यांना 2% मार्क कमी पडले तर त्यांना संधी मिळाली पाहिजे. जोपर्यंत ते पूर्ण चांगल्या स्थितीत समाजात येत नाही तोपर्यंत त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे, राखीव जागा राहिल्या पाहिजे, तसं प्रवेशही मिळालं पाहिजे. पण तो म्हणाला हे ठीक आहे पण आपली जात कुठली, त्याचा प्रश्न तो होता. मी म्हटलं तुला आता कशाला पाहिजे जात, तो म्हणाला नाही मित्र असं विचारतात, तुझी जात एकदा काय सांग मग तुला कोणत्या कॉलेजला. मी त्याला सांगितलं की आपली जात माणूस आहे. तो म्हणाला सगळेच माणसं आहेत. मग मी म्हटलं आपली जात भारतीय आहे. तो म्हणाला सगळेच भारतीय आहेत. मी म्हटलं आपली जात हिंदू आहे. तो म्हणाला ते झालं धर्म, जात कुठली. बघा काय, मला कळत असून सुद्धा माझ्या घरात माझ्या उभ्या पिकावर ही कीड आली. मी सावध होतो, माझ्या लेकाला सुनेला सावध केलं. मी म्हटलं प्राण गेला तरी चालेल, जातीवाद आपल्या घरात येऊ देऊ नका. आईबाप, आईबापांवर ही जबाबदारी आहे. ते लग्न कार्याच्या वेळेला सोयरीक बघायच्या वेळेला पदराला पदर लागतो की नाही वगैरे, ते सगळं जे करायचं आहे ते करा, तेही फार काळ टिकणार नाही आहे. आपण सगळ्यांनी मिसळून गेलं पाहिजे पण तो वेगळा विषय आहे. एकमेकांच्या बरोबर राहिलं पाहिजे. त्यामुळं आपल्या गावातली मंदिरं असोत, आपल्या गावातला कुठलाही कार्यक्रम असो, आपल्या घरातला कुठलाही कार्यक्रम असो, आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये जात हा शब्द येऊ. माझ्या तरुण मित्रांना मी सांगेन, तुमच्या डोक्यामध्ये हे विष पेरायचं फार मोठं कारस्थान जगभरातून येणाऱ्या पैशाच्या आधाराने सुरू आहे. तुम्हाला देशभक्ती करून सीमेवरती जाऊन प्राण देता नाही येत ना, नका देऊ, त्याला फार पुण्य लागतं. पण निदान समाजामध्ये विष घालवू नका. पहिली गोष्ट आहे भाषा, दुसरी गोष्ट आहे विचार. आपण विचार कसा करायचा, आम्हाला सगळ्यांना एकत्र घ्यायचं आहे, सगळ्यांबरोबर राहायचं आहे. तिसरी गोष्ट आहे भूषा, कपडे. आता जयकुमारांनी सांगितलं की काय प्रश्न आहेत बाहेर, आमच्या पोरी सुरक्षित नाही. आमच्या पोरी का सुरक्षित आहे, कारण का त्या पोरींना कपडे कसे घालायचे हे त्यांच्या आईबापांनी नीट समजावूनच सांगितलं नाही. दुसऱ्या तिसऱ्या वर्गातल्या पोरी आहेत, 5वी 6वीतल्या पोरी आहेत, शाळेचं गॅदरिंग आहे, कोणत्या गाण्यावर नाच करायला लावायचा आपल्या पोरीला, तिने नाच केला पाहिजे, ती खेळात गेली पाहिजे, तिने सरळ स्पर्धामध्ये नंबर आला पाहिजे. आणि मुलीच आहेत की ज्या आता पुढे चालल्या आहेत, पण माझ्या मुलीने कोणत्या गाण्यावर नाच केला पाहिजे. मी असे बेशरम पालक पाहिले की जे आपल्या घरातल्या पोटच्या पोरीला नाचू कशी कंबर लचकली ह्या गाण्यावरती नाच करायला होता. कोण आई बाप आहे असा, कारण का त्याची लायकी नाही आई बाप होण्याची. माझं घर गरिबाचं असेल, मध्यम वर्गाचं असेल, श्रीमंताचं असेल, खानदान मोठं असेल, लहान असेल, माझ्या घरात जी मुलगी आहे ती माता सीता आहे, माझ्या घरात जी मुलगी आहे ती द्रौपदी आहे, माझ्या घरात जी मुलगी आहे ती अहिल्याबाई होळकर आहे, माझ्या घरातली मुलगी जिजाऊ आईसाहेब आहे. उद्या ती मोठी होणार, तिला मी असा नाचात घालतो. ती इंग्रजी गाणी काय, ते नाच काय, कपडे काय, 8वी 9वी 10वीतल्या मुली आता बऱ्यापैकी थोराड असतात, त्यांना असले असले कपडे घालून नाचायला होतं. कोण आई बाप इतका बेशरम असतो की आपल्या पोरीला 4 लोकांच्या समोर असं. हे झालं शाळेतलं. लग्नात, आता लग्न 1 दिवसात होत नाही, बऱ्यापैकी पैसे असणाऱ्यांच्या घरी आणि हरामीने आलेले पैसे असतील तर नक्कीच 3 दिवस लग्न आहे. 1 मेहंदी, 1 संगीत, 1 लग्न. हे संगीत आहे ना, आपल्याकडे पूर्वी होतं जात पूजायचं, उखळ कांडायचं, मुसळ्याची पूजा करायची, तेव्हा आपल्या वस्तीवरच्या गावातल्या बाया येऊन गाणं म्हणतच होत्या, गाण्याला विरोध नाही. प
पण मग आम्ही काय केलं, आमच्या घरातल्या बायकांना आणि पुरुषांना डान्स बसवायला लावला. आता हा डान्स बसवायला येणारा माणूस कोण आहे? बघा तुम्ही, फार गंभीर विषय आहे. पालकत्व म्हणजे पोराला चड्डी घाल, शर्ट घाल, दात घासायला लावा, कपडे घाल, चांगल्या शाळेत ॲडमिशन दे, एवढं नसतं. जो माणूस आमच्या घरातल्या बायकांना आणि पुरुषांना नाच करायला शिकवतो एका गाण्यावर, ले जाएंगे ले जाएंगे, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कोणतंही गाणं असो, आम्हाला राग येत नाही आहे वाईट गोष्टींचा, फालतू गोष्टींचा राग येतो. एक असा माणूस की ज्याचं नाव गाव आम्हाला माहीत नाही, कुळगोत्र माहीत नाही, कुठला आहे काय आहे माहीत नाही, त्याला फक्त नाच शिकवता येतो, तो आमच्या घरात येतो, आमच्या बायकोला, आमच्या सुनेला, आमच्या लेकीला कमरेला हात लावून नाचायचं कसं शिकवतो, आम्ही उघड्या डोळ्याने पाहतो. कसा समाज माणसाचा होईल? तो माणूस कोण आहे? कुठे राहतो? त्याची परंपरा काय आहे? त्याची संस्कृती काय आहे? त्याची भाषा काय आहे? त्याची वृत्ती काय आहे? आणि मग आमच्या घरातली एखादी मुलगी जर त्याच्या नादी लागली की हा भारी डान्स शिकवतो आणि कायम त्याच्या जाळ्यात फसली, दोष कोणाचा? त्या माणसाचा नाही, तो तर शिकार करायलाच आलाय. दोष माझा आहे की मी माझ्या घराचं दार नीट बंद नाही केलं. तो चोरी करायलाच आलाय. दोष माझा आहे की मी कपाटाला कुलूप नाही लावला. आमचा भूषा, कपडे, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. मग आता मुली काय म्हणतात, कपडे घालायचं स्वातंत्र्य आम्हाला नाही का? माझ्या लेकीनो, तोपर्यंत नाही जोपर्यंत समाजातल्या पुरुषांमधलं जनावर जिवंत आहे तोपर्यंत नाही. जोपर्यंत तुम्ही आपल्या पोरींना कुठल्याही छंदवर्गात पाठवा, पण शस्त्र चालवायच्या विद्येत पाठवा. पोरीच्या वाढदिवसादिवशी तिला एक शस्त्र द्या आणि तिला सांगा की सिनेमातल्या नट्यांचा आदर्श तुझ्या समोर नको, राणी दुर्गावती, झाशीची राणी यांचा आदर्श समोर ठेव. तुझ्याकडे कोणी वाईट नजरेने बघितलं ना तर तुझा संरक्षण करता आलं पाहिजे. तू उठसूट दादागिरी करू नको, पण तुम्ही टाळ्या वाजवले माझ्या मित्रांनो, मला फार छान वाटलं. तर तुम्हाला हे ठरवलं पाहिजे की माझ्या आत जनावर आहे की माणूस आहे. जशी मी कुठलीही मुलगीकडे बघतो तेव्हा मला आठवलं पाहिजे, माझी बहीण पण अशीच कुठल्या तरी कॉलेजमध्ये शाळेमध्ये फिरत असेल, तिच्याकडे किती जण बघतात हिंस्र जनावर. माझे जर बहिणीला सुरक्षित ठेवायचं, मी दुसऱ्या कोणाच्याही बहिणीला सुरक्षित ठेवलं पाहिजे. तुमची मैत्री असू शकते, तुम्ही एकत्र राहू शकता, एकत्र हसू खेळू शकता, ट्रीपला जाऊ शकता, सगळं करा, पण भूषेमध्ये हा व्यवहार पण येतो की मी माझ्याबरोबर असलेल्या स्त्रीला, महिलेला, ती प्रौढ असो, कुमारी असो, तरुण असो, म्हातारी असो, कशी असो, तिला सुरक्षित वाटणं हे माझ्या आईवडिलांच्या संस्काराचं सर्टिफिकेट आहे. खूपदा मला असं वाटतं, समजा मी रेल्वेने प्रवास करतोय, विमानाने चाललोय, आणि माझ्या शेजारी जर एखादी महिला असेल आणि तिला असुरक्षित वाटायला लागलं, तर मी ओळखतो की माझ्या आईबापांच्या संस्काराला मी फार मातीत घातलं. त्या महिलेला, त्या स्त्रीला, त्या मुलीला असं वाटलं पाहिजे, मी ह्या पुरुषाबरोबर सुरक्षित आहे. म्हणून कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांनी सन्मानाने परत पाठवली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपले बादशाह, आपले वतनदार, आपले खानदानी जे कोणी आहेत ते सगळे बायकांशी कसं वागतात आणि हा हिंदू पादशाही स्थापन करणारा शिवाजी राजा कसा वागतो. आपण त्याचं रक्त, आपलं रक्त काय आहे? आपलं रक्त शिवाजी महाराजांचं आहे का शाहिस्तेखानाचं आहे? आपलं रक्त राणा प्रतापाचं आहे का औरंगजेबाचं आहे? मग माझं रक्त, माझ्या आईवडिलाचं रक्त, माझ्या घराण्याचं रक्त, घराणा म्हणजे हे समजू नका की आपण फारच तालेवर, कोणी असेल, माझे वडील आहे ना शिवशाहीमध्ये मजूर असतील, काही बिघडत नाही, पण माझं घर आहे, माझं घराणं आहे, माझ्या घराण्याचे संस्कार आहे. असं जेव्हा आम्ही पालकांनी ठरवून, शिवधनुष फार मोठं शिवधनुष आहे, फार अवघड आहे, त्याच्यासाठी पहिल्यांदा स्वतःला सुधारावं लागेल,
यानं मी सुधारलो नाही. किती किती सहजपणाने आपल्या तोंडी चुकीची भाषा येते, किती सहजपणाने आपण कोणतेही कपडे घालतो, किती सहजपणाने आपण वाईट विचार करतो. सगळे मिळून टी व्हीवरचे सिरियल बघतात, त्या सिरियलमध्ये काय काय दाखवतात. आम्ही सहकुटुंब सहपरिवार कसं काय बघतो. माझी भूषा म्हणजे नुसते कपडे नाही, तर माझं एकूण सगळं वागणं. टी व्हीवरचे सगळे कार्यक्रमामध्ये आमच्या डोक्यात विष पेरलं जात आहे. जाऊ जावेचा द्वेष करते, ननंद भावजाईचा द्वेष करते, सून सासूचा द्वेष करते, सासू सुनेचा द्वेष करते, भाऊ भावाची इस्टेट हडप करायला आमच्या डोक्यात हे घर बसल्या घालत आहे. बघू नका टी व्ही. तुम्हाला टी व्ही बघायचाच आहेत ना, तर तुम्हाला असेच कार्यक्रम टी व्हीवरती बघा. जसं ट्रॅव्हल्स चॅनल आहे, जसं हिस्ट्री आहे, नॅचरल वर्ल्ड आहे, हां नॅशनल जिओग्राफिक आहे, ते बघा. मनोरंजनाचे हलके फुलके कार्यक्रम बघा, सिरियल बघू नका. भूषा, बुद्धीची भूषा आहे काय बघतो आम्ही. आणि हे सगळं करता करता आपल्याला ठरवायचं आहे की आम्हाला आमच्या कुटुंबात अशी पुढची पिढी निर्माण करायची आहे की जी पिढी माणूस असेल. अशी माणसाची पिढी निर्माण करायसाठी आपल्याला शिवधनुष्य आहे असं समजूनच ते उचलावं लागेल. आता शाळा कॉलेजेसमध्ये काय करता येईल, जयकुमारजींचं पुढचं खरोखरच बेचैन आहे. अनेक शाळांशी माझा संबंध आहे. सोलापुरात जेव्हा येतो आता मी, तेव्हा मी सुयश गुरुकुलमध्ये राहतो. केशव शिंदे, विद्या शिंदे माझ्या कुटुंबातले आहेत, मी त्यांच्या कुटुंबातला आहे. अनेकदा मी तिथल्या शिक्षकांशी बोलतो, त्या दोघांशीही बोलतो. अनेक शाळा आहे, आमची ज्ञानप्रबोधिनीची शाळा आहे, तिथल्या शिक्षकांशी बोलतो. नागपूरच्या शाळा आहेत, जिथे जाईल तिथल्या शिक्षकांशी बोलतो. आणि त्यांना हेच सांगतो, जयकुमारजी जसं म्हणाले की किती तास मुलगा आईवडिलांबरोबर, किती तास शिक्षकांबरोबर. गंमत अशी आहे, ताप आलेल्या पोराच्या डोक्यावरची पट्टी काढायला, ठरलेल्या वेळी त्याला औषध द्यायला 24 तास आई बरोबर आहे. पण ह्याला आजार कुठला झाला आहे हे सांगून नीट औषध द्यायला 15 मिनिटं डॉक्टर बरोबर असतो आपण. त्यामुळे डॉक्टर पण महत्त्वाचा, शुश्रूषा करणारी आई पण महत्त्वाची, तसं पालकत्वही महत्त्वाचं आणि शिक्षकांच्यासाठी पण महत्त्वाचं. अनेक शिक्षक मी असे पाहिले की ज्यांनी ठरवलं तर आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण करू शकतात. पण काही शिक्षक मी असे पाहिले आहेत की विषय कोणताही असो, वर्गामध्ये त्यांच्या डोक्यात जी काही कचरापट्टी भरलेली आहे तीच त्या पोरांच्या डोक्यात घालायचा प्रयत्न करा. असे शिक्षक बंधू भगिनींना माझी विनंती आहे, तुमची मतं असतील, तुमचे विचार असतील, ते योग्य आहेत अयोग्य आहेत तुम्ही आणि तुमचं भवितव्य काय ठरवेल, पण तुमच्यासमोर बसलेल्या कोवळ्या वयाच्या पोरांच्या डोक्यात हे घालू नका. एका शिक्षकांच्या विषयी माझ्याकडे एका मुलाने असं सांगितलं की ते वर्गामध्ये, काय तुम्हाला सांगू, सिनेमातल्या गाण्यांविषयी बोलतात. आत्ता एक महानगरामध्ये अशी घटना घडली अकोल्या, की तिथल्या एका शाळेमध्ये असली सिनेमातली गाणी एक शिक्षक मुलींना दाखवत होता. आम्ही काय करतोय, आमच्या आईवडिलांचे संस्कार तसे दाखवतोच आहे, पण माझ्या समोर बसलेली कोळी कोळी ही सूर्यफुलं आहेत जी उद्या हा देश मोठा करणार आहे, त्यांच्या डोक्यात विष घालतो आहे. अनेक शिक्षक इतक्या सहज कॅज्युअली लूजली काही कॉमेंट करतात की त्या पोरांच्या डोक्यात ते कायमचं राहतं. शिक्षकांनी हे ठरवलं पाहिजे, 10 मिनिटच पेशंट माझ्या बरोबर आहे, पण माझी भूमिका डॉक्टरची. मी औषध देईन, आजाराचं निदान करेन, बकवास करणार नाही. मला बकवास करायचं आहे ना, 4 पुतळ्यापाशी मांडव करावा, दिवसभर भाषण करत राहावं, पण माझ्या मनातली विकृती मी पोरांच्या डोक्यात घालता कामा नये. तिसरी गोष्ट आहे समाजाची. समाजात आमच्यासारखी जी कुणी माणसं वावरत आहेत त्यांच्यावर एक खूप मोठी जबाबदारी आहे. भाषण छान करता तुम्ही, छान आहे. प्रवचन तर उत्तमच करता, उत्तम आहे. इन्कम टॅक्स वेळेत भरता का, पहिली गोष्ट. तुमच्याबरोबर काम करणाऱ्यांशी नीट वागता का, तुम्ही स्वतः सार्वजनिक जीवनात कसे वागता, या सगळ्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. मला असं वाटतं
जयकुमारजी, तुम्ही आत्ता सुरुवातीला जी चार वाक्य बोललात ना, ती सगळ्या संस्था चालकांच्या डोक्यामध्ये घुसली पाहिजेत. इतकं भयंकर वातावरण निर्माण होणार आहे, सांभाळलं पाहिजे. आणि हे सांभाळायसाठी आपल्या घरातलंच वातावरण आपल्याला सुधारावं लागेल. शेवटचा मुद्दा आहे तो आहाराचा. तुम्ही काय खाता तुमच्या आवडीचा विषय, शाकाहार चांगला का मांसाहार चांगला तुम्ही ठरवा. मला विचाराल तर मी नक्कीच सांगेन शाकाहार चांगला. आणि जगातले सगळे आहार तज्ज्ञ आता म्हणायला लागले, आता शाकाहाराची चळवळ येते आहे, जगात बरेच लोक शाकाहारी व्हायला लागले. पण तो सोडून देऊ, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही खा. पण तुम्ही अशा वस्तू खाऊ नका ज्यामुळं तुमचं शरीर, मन आणि मेंदू बर्बाद होणार आहे. या वस्तू कोणत्या आहेत? तर या वस्तू आहेत, पहिली गोष्ट म्हणजे हॉटेलिंगमध्ये बाहेर जाऊन जेवढं खातो आपण त्याने आपल्या मनातलं जनावर जागं होतं. दुसरी गोष्ट आहे फास्ट फूड, मग पिझ्झा असो, बर्गर असो, नूडल्स असो, आणखीन कुठल्याही नावाने असो, बेकरीचं कोणतंही प्रोडक्ट असो, आपल्या घरामध्ये ते न आणणं याने आपलं डोकं शाबूत राहणार आहे. हा पालकत्व ह्या विषयामध्ये व्यक्तिमत्व विकास येतो, अर्थकारण येतं, समाजकारण येतं, धर्मकारण येतं, संस्कृती रक्षण येतं, आहारशास्त्रसुद्धा येतं. बहुतांशी घरामध्ये मी बघतो पुरुष विशेषतः जेवायला जरी बसले तरी डाव्या हाताला पाण्याचं लोटं नाही ठेवत, मोबाईल ठेवतात. काय असतं एवढं त्या मोबाईलमध्ये जेवताना? मानसशास्त्रज्ञांनी असं सांगितलं, जेवायला 15 मिनिट 20 मिनिट तुम्हाला जे लागतं ना, त्या काळामध्ये तुम्ही मोबाईल, टी व्ही, लॅपटॉप यापासून दूर राहा. आणि मुलांबरोबर जेवत असताना तुम्ही शाळा, अभ्यास, परीक्षा हा विषय बोलता कामा नये. मी नाही म्हणत, जगातले तज्ज्ञ लोक म्हणतात. कारण का त्यामुळं सगळं वातावरण बिघडतं आणि आपला चारित्र्याचा भाग, वृत्तीचा भाग, आपण काय खातो त्याच्यावर ठरतं. मी जर भाकरी खा, शिळी भाकरी खा, शिळी चपाती खा, पण ती खाताना आनंदी खा, कोंड्याचा मांडा करून खा, हसत खेळत खा, आणि तुमच्या लक्षात येईल एकदम बदललंय. शेतकऱ्याच्या झोपडीत जाऊन शिवबा जेवत होते, पंचपक्वान्न खात होते का? आपल्या मावळ्यांबरोबर ते जेवत होते तेव्हा त्यांना काय मिळत होत? थोरले बाजीराव घोड्यावर बसून मक्याची कणसं खात युद्ध करत होते, पण मन आनंदी होतं, त्यामुळं पराक्रम करू शकले. माझ्या घरात मला मन आनंदी ठेवायचं असेल, बुद्धी शुद्ध ठेवायची असेल आणि शरीर निरोगी ठेवायचं असेल, खा काहीही पण ते नीट खा, आनंदाने खा. आणि त्यासाठी एक गोष्ट करा, दिवसातलं एक जेवण तरी. माझ्या शिक्षक बंधू भगिनींना मुद्दाम सांगेन मी की दिवसातलं एक जेवण तरी त्याने आपल्या मुलांबरोबर केलं पाहिजे. आई, वडील, आजी, आजोबा, सगळे घरातले जे आहेत एकत्र बसून जेवा. तुम्हाला आवडेल ते खा पण एकत्र जेवा. एवढ्या 5-6 गोष्टी तुम्ही कराल तर पालकत्वाचं शिवधनुष्य उचलायला सोपं जाईल. शेवटी तुम्हाला फक्त टिप्स देतो आहे, 7 वर्षात मूल घडतं, त्या 7 वर्षामध्ये लक्ष द्या. त्या 7 वर्षात ना शिक्षक असतात, ना पुढारी असतात, ना कोणी विचारवंत असतात, आईबाप असतात. 2, भाषेवरती लक्ष ठेवा. 3, भूषेवरती लक्ष ठेवा. 4, व्यवहारावरती लक्ष ठेवा. 5, आहारावरती लक्ष ठेवा. आणि हे सगळं जेव्हा तुम्ही लक्ष ठेवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल माणूस घडतोय, एक प्रेमळ, सहिष्णू, समजूतदार माणूस घडतोय. 2 छोट्या घटना स्वर्गीय दादांच्या संदर्भातल्या यासाठी सांगतोय की माणूस म्हणून कसं वागता आलं पाहिजे. मला आठवतंय एकदा अकलूजच्या निवडणुकीच्या काळामध्ये विजयदादांच्या बद्दल मी एक लेख छापला. प्रचार संपला होता त्यामुळे त्याला उत्तर देता येत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मतदान होतं तर विजयदादांच्या एकूण सगळ्या गोष्टीबद्दल जो काही लेख होता, निवडणूक झाली, निकाल लागायचा तो लागला,
मग ते विजयदादाच्या लेखामध्ये जेवढ्या संस्था होत्या त्या सगळ्या संस्थांना विजयदादांनी सांगितलं की ह्यांच्यावर आबरून नुकसानीचे खटले भरा. माझ्यावर 13 खटले अकलूजमधनं भरले गेले, माळशिरस कोर्टात चालायचं. एकदा काहीतरी खटले चालू होते, वर्ष, दोन वर्ष, दीड वर्ष. एकदा ब्रह्मदेव दादा, विजयदादा, आणखीन एक मला गणेश कुलकर्णी असतील का आठवत नाही मला, पण अजून एक दोघे जण होते, ते ऐश्वर्या हॉटेलमध्ये जेवत होते आणि मला एकांना भेटायला तिथे जायचं असल्यामुळं मी तिथे गेलो आणि बघितलं तर हे बसलेत तिथे. तर आपले ब्रह्मदेव दादा मला म्हणाले, या की जेवायला या. मी म्हटलं मी जेवायला येतो पण ह्या दादांना चालेल का, गमतीत चाललो होता. तर ते म्हणाले काय झालं, म्हणे यांनी माझ्यावर 13 खटले भरलेत, वर्ष झालं फेऱ्या मारतोय मी माळशिरसला. विजयदादा काय म्हणाले, तू वर्षभर खटला चालूच आहे का, म्हणे हो. म्हण तारखेला आल्यावर काय करता, काय करणार, म्हटलं कोर्टाच्या दारात झाडाखाली बसून राहतो. ते म्हणाले असं नाही, आता शिवामृतमध्ये थांबत जा म्हणे. हां, मी शिवामृतमध्ये थांबायला लागलो. माझ्यावर खटले दादानी भरले, मी मुक्काम शिवामृतमध्ये करत होतो, जेवण शिवामृतमध्ये करत होतो, परत सोलापूरला येताना कधी दही, कधी चक्का, कधी लोणी, कधी तूप घेऊन येत होतो. फिर्यादी होते ते म्हणाले, तुमचं बरं आहे, आम्ही बसतो उन्हात, तुम्ही राहता शिवामृतमध्ये. मग दादानी एक दिवशी ब्रह्मदेव दादानी विजयदादांना विचारला, ते किती दिवस आहे, म्हणजे संपलं माझ्या माहिती म्हणजे एकदा विचारा तरी. विजयदादांनी मला फोन केला, काय झालं खटल्यात, मी म्हटलं चालू आहेत, हे येडे आहेत लोक म्हणे, काढून टाकू. काय घडतंय लक्षात घ्या, विजयदादांना अडचणीत आणणारा लेख मी लिहिला आहे, त्या लेखावर त्यांनी माझ्यावर खटले केले आणि हे दोघंही मला म्हणतायत तुला त्रास होऊ नये, काढून टाकू. कशातून येतं हे? आज तुम्ही नुसतं एकाच्याकडे नुसतं असं रागाने बघितल्यासारखं करा, ते म्हणतो येत चौकात डोळेच काढतो तुझे. असं नव्हतं, असं नव्हतं. एक दिवशी तरुण भारतचा अंक जाळण्याची होळी केली चार पुतळ्यापाशी, त्यावेळे बंडप्पा मुनाळे महापौर होते. मी तुम्हाला सांगतो पहिल्या पिढीतली माणसं काय होती, असा माणूस आपल्याला बनवायचा. आणि रात्री सिद्धेश्वरला मी जिथे बसलो ज्या बोगीत, त्याच बोगीत बंडप्पा मुनाळे आणणार होते. समोर बसलो आम्ही एकमेकाच्या. मी म्हटलं काय संध्याकाळची होळी जोरदार झाली म्हणे. तरुण भारतचा अंक जाळला, ते म्हणे ओ घडसाई साहेब, ते राजकारणात करावं लागतं हो, तुमच्याविषयी काय काय वैर आहे का आमच्या मनात, आज असं म्हणून दाखवा, आज अशी माणसं दाखवा. आज इतकं सहजपणाने आपल्याला एकमेकांशी मत वेगळं असणार, माझं मत आणि ह्या इथं बसलेल्या प्रत्येकाचं मत, प्रत्येकाचं आणि पाठीमागे बसलेल्यांचं प्रत्येकाचं मत, तुमच्या सगळ्याचं मत वेगळं असेल, पण मी माणूस असेल तर मी संवाद करू शकतो, मी माणूस असेल तर संघटन करू शकतो, मी माणूस असेल तर संस्कृती जपू शकतो. आई वडिलांचं शिवधनुष्य उचलणं म्हणजे माणूस बनवण्याची प्रक्रिया सुरू करणं. अशी प्रक्रिया सुरू करण्यासाठी मी पुन्हा एकदा या शिक्षण प्रसारक मंडळाच्या सगळ्या आमच्या शिक्षक बंधू शिक्षणेतर कर्मचारी आहेत त्यांचं आणि विशेषतः या सगळ्या संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन. मला मी कुमठ्याचा ऋणी दुसऱ्या कारणासाठी सुद्धा आहे. आम्हाला आसऱ्यात इतकी ताजी भाजी मिळायची नाही जी इथल्या भाजी मार्केटमध्ये मिळायची. मी आसऱ्यातनं भाजी घ्यायला इथे येत होतो, त्यामुळे या मातीतली भाजी खाल्ली आहे म्हणजे मीठ खाल्लंच आहे की नाही. त्यामुळं मला हे कौतुक आहे की इथे हे सुरू केलं विद्यार्थी आणि तुमच्याच वयाच्या मुलांनी ऐकलं पाहिजे, मुलीने ऐकलं पाहिजे. 50-60 गाठलेल्याने ऐकून काही उपयोग नाही. तुम्हाला खूप भाग्यवान आहात, अशा शिक्षण संस्थेमध्ये तुम्हाला शिक्षण मिळत आहे. नुसतं शिक्षण नाही, संस्कार मिळतो आहे, आणि नुसते संस्कार नाही, माणूस होण्याचा भाग मिळतो. जयकुमार दादा, तुम्हाला तुमच्याकडे एक तक्रार माझी. मी जेव्हा जेव्हा कुमठ्यात आलो ना तुमच्या घरी जेवलो आहे, यावेळी तुम्ही मला घरी जेवायलाच बोलवलं नाही. मी आत्ता विचारलं तर ते म्हणाले आमच्या सौभाग्यवती इथेच आहे, स्वयंपाक कोण करणार. मी म्हटलं चला मी भाजी चिरायला लागतो, तुम्ही फोडणीची तयारी करा, वहिनीला भाकर टाकायला हवं आपण. इतकं प्रेमाने आपल्याला सगळीकडे वागता आलं पाहिजे. मला खूप आनंद होतोय. आज
जिथून कुठून दादा बघतायत मला खात्री आहे त्यांना समाधान झालं असेल. एक वाक्यातही जयकुमार दादा म्हणाले, देशभर हिंडतो जगभर हिंडतो. मी भाग्यवान अशासाठी आहे, 15 दिवसापूर्वी आमचे डॉक्टर संजय पाटील म्हणून मोठे सत्यशोधक समाजाचे त्यांचे वडील कार्यकर्ते होते, जुने काँग्रेसी, त्यांच्या वडिलांच्या स्मृतीत 19 वर्ष झाली मी सटाण्याला दरवर्षी 3 दिवस व्याख्यानाला जातो. एकाने मला विचारलं, कशासाठी ह्या वयात धडपड करताय, तुम्हाला काय मिळतं, प्रसिद्धी, पैसा? मी म्हटलं, प्रसिद्धी मिळते, पैसाही भरपूर मिळतो, पण त्यापेक्षा काय मिळतं मला? तर तो म्हणाला, अजून काय मिळतं? मी म्हटलं, मी जिथे भाषणाला गेलो तिथली कुटुंब माझी होतात, माझा परिवार माझ्या बायका मुलांपुरताच आहे, हा पालकत्वाचा छोटा भाग झाला, पण सगळा समाज माझं कुटुंब आहे याचा मी अनुभव घेतो आहे. त्या अनुभवामुळं अनेक अडचणीवर मात करतो आहे आणि समाजाची सेवा करण्यासाठी, समाजाला जागं करण्यासाठी रात्री कसा गस्त गल्लीत फिरतो तसा गस्त घालायसाठी मी फिरतो आहे, आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम ही माझी खरी मिळकत आहे. पण विनंती इतकीच, इकडून ऐकून इकडून सोडून देऊ नका. भारत मातेची सेवा करायची आहे, देश जगाच्या गुरुपदी आपल्याला बसवायचा आहे, तर तुम्हाला हे सगळं करावं लागेल. मित्रमैत्रिणींच्या पुढच्या शैक्षणिक करिअरसाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. ही शिक्षण संस्था वाढत जाओ त्यासाठी पण शुभेच्छा. जे निमंत्रित आले त्यासाठीसुद्धा मनापासून मी शुभेच्छा देतो. आणि माझ्या वाणीला विराम देण्यापूर्वी परत एकदा स्वर्गीय दादांच्या चरणी नमन करतो. सगळे मनापासून एकदा म्हणूया, वंदे मातरम, वंदे, वंदे, वंदे. धन्यवाद. चव्हाण हिरो विडा V1 इलेक्ट्रिक स्कूटर आता 94,700 रुपयांपासून उपलब्ध. खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्डवर 39,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट, 2.99% व्याजदराने कर्ज उपलब्ध. विडा पॉवर बाय हिरो, 2 काढता येण्याजोग्या बॅटरी, 165 किलोमीटर सर्टिफाईड रेंज, एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी, रनिंग कॉस्ट फक्त 18 पैसे पर किलोमीटर. पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल्स अक्कलकोट रोड सोलापूर. संपर्क 88 05 98 65 70.